फटाक फक्त 30 सेकंदात बातमी तक ऍप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा. हे वर्ष खरोखरच हॅपी न्यू इयर असणार आहे का? हे एंडेमिक होणार आहे का? पॅन्डेमिकचं संपणार आहे का पॅन्डेमिक या वर्षी? त्याच्याबद्दल काही प्रेडिक्शन आहेत का? नाही. तर मी नोव्हेंबर मध्ये जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या एका एडिटोरियल मध्ये लिहिलं होतं की आता भारत हा जगातला पहिला देश आहे जिथे एंडेमिसिटी येऊ शकते. ओमायक्रॉन आला नसता तर आपण डेल्टा एंडेमिसिटी पर्यंत गेलो असतो. जर का नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन सारखा आला नाही तर जून पर्यंत आपण ह्या पूर्ण परिस्थितीतून बाहेर जाऊ शकतो. मात्र काय आहे की कोविड मध्ये एकच गोष्ट माहिती आहे की प्रिडिक्टेबली अनप्रिडिक्टेबल आहे. त्यामुळे जर का परत एक ओमायक्रॉन सारखा व्हेरियंट आला आणि त्याची तीव्रता जास्ती असेल तर आपण परत फ्लॅट फूट होऊ शकतो. माझ्या मते हा लास्ट व्हेरियंट व्हायची शक्यता खूप दाट आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांचं सहकार्य खूप जरुरी आहे. आपण ह्या लाटेतून किंवा ह्या सुनामीतून बाहेर पडलो तर आणि डेल्टाला आपण पूर्ण रिप्लेस केला, ओमायक्रॉन हा माइल्ड आजार राहिला, खूप आपले जीव गेले नाहीत, फुफ्फुसामध्ये गेला नाही, त्याच्यानंतर जरी व्हेरियंट आला तर तरी माइल्डर व्हेरियंट येईल, तर मात्र आपण साधारणतः एक एप्रिल ते जूनच्या सुमारास ह्या लाटेतून किंवा सुनामीतून बाहेर पडू शकतो. मात्र नवीन व्हेरियंट त्याच्याहून घातक आला तर वी कॅन बी बॅक टू स्क्वेअर वन. त्यामुळे असं अशक्य आता ह्या वेळेला ह्या घटकेला सांगणं की बाहेर पडू की नाही, पण मी आशावादी आहे. त्याच्यामुळे माझ्या मते मला असं वाटतं की हा शेवटचा व्हेरियंट असायची शक्यता खूप दाट आहे, त्याचे संकेतही खूप दाट आहेत आणि जून नंतर एक कोविड बरोबर आपल्याला राहायला लागणार आहे. एंडेमिक कोविड राहील, जसा डेंग्यू मलेरिया आहे, फ्लू येतो आणि जातो, त्याचप्रमाणे कोविड येईल आणि जाईल.